बिरला हॉस्पिटल एंड केईएम हॉस्पिटल मध्ये मी गेले 50 वर्ष जनरल फिजिशियन कार्डियोलॉजिस्ट म्हणून काम करतो पण आणि मला सांगायला अभिमान वाटतो की गुटखा विरोधी आंदोलनाचा मी आद्य प्रवर्तक होतो आणि असा असा प्रॉडक्ट ऐकतोय की जो प्रॉडक्ट खाल्ल्यानंतर 15 दिवसात त्याला व्यसन लागेल की आपला डॉक्टर जागा झाला आणि मी म्हटलं की हे विष आज दारू अंमली पदार्थ याच्या विरोधात कडक ते कडक नियमांच्या संविधानात आहे अगर मी आणि नरेंद्र दाभोळकर आम्ही खेड्यापाड्यात आंदोलन केलं होतं की ग्रामपंचायत आणि एक डॉक्टर आहे आणि एक डॉक्टर आणि व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता म्हणून मी डॉक्टर गंगवाल गेले 40 वर्ष हे हा लढा आम्ही देतो आहोत. गुटखा विरोधी आंदोलनाचा मी आद्य प्रवर्तक होतो आणि म्हणून आता सरकार हा जो नवीन निर्णय घेत आहे की वाईनला सुपरमार्केटमध्ये विकायची आहे किराणा दुकानात विकायची आहे याला मी कडाड्याने विरोध करतो आणि मी सगळ्यांना आपल्याला पत्रकारांना सगळ्या मीडियांना आज हात जोडून विनंती करतो की आम्हाला साथ द्या आणि येणारी पिढी ही दारुडी होणार नाही याची आम्ही काळजी घ्यावी. दारू वाईन ही दारू नाही हा मूर्खपणाचा विचार आहे. वाईन ही दारूच आहे. त्यात 10-14% अल्कोहोल आहे. C2H5OH हे केमिकल त्यात आहे, अल्कोहोल आहे आणि त्याला दारू नाही असं म्हणणं चुकीचं आहे. आणि केवळ मूठभर लोकांच्या केवळ आर्थिक फायद्यासाठी अशा प्रकारचा उद्योग करणं हे चुकीचं आहे. आज मूठभर कारखाने आज जे वाईन तयार करणारे कारखाने आहेत ते जास्तीत जास्त 70% कारखाने या महाराष्ट्रात आहेत आणि या राजकारणी मंडळींची हे कारखाने मालकीचे आहेत आणि म्हणून तिथे तयार करायची आणि त्याला मार्केट निर्माण करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या पक्षाच्या एका मोठ्या लीडरनी त्याचे वाईन डिस्ट्रीब्युशनचे सगळे अधिकार हातात घ्यावे. हे सगळं पाहिल्यानंतर हा केवळ पैशाचा खेळ आहे, याच्या पलीकडे काही नाही. आणि डॉक्टर यांना त्यानं मला असं वाटतं की येणाऱ्या पिढीचं आरोग्य जर सांभाळायचं असेल तर मी नेहमी म्हणतो की व्यसनमुक्ती ही देशभक्ती आहे. ही देशभक्ती आणलेल्या युवा पिढीमध्ये जर निर्माण झाली तर आमचे युवा हे आरोग्य संपन्न होतील, दारूच्या दुष्परिणामांनी विकृत होणार नाही. म्हणून याला आम्ही कडाडून विरोध करत आहोत आणि याच्या विरोधात मोठं जनआंदोलन तयार करण्याची आमची तयारी चालू झालेली आहे आणि ते आम्ही करू. आणि आम्ही पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो सरकारला की हा निर्णय वेळीच मागे घ्या. अभयभंगनी प्रतिक्रिया व्यक्त करताना एका शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली की या सरकारची मला किळस यायला लागली आहे. याचा अर्थ असा की हा इतका घाणेरडा निर्णय आहे आणि तो सरकारने त्वरित निर्णय मागे घ्यावा अशी आम्ही मागणी पालक या नात्याने करतो. मी राजकारणाशी संबंधित नाही त्यामुळे मी सांगू इच्छित नाही, पण मला असं वाटतं की आपल्या पत्रकारांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे की एका पक्षाचे मोठमोठे राजकारणी लीडर हे या वाईन निर्मितीमध्ये गुंतलेले आहेत आणि यांचे हे कारखाने आहेत. ते सत्ताधारी आहेत, आज त्यांची सत्ता हातात आहे आणि त्यांना हा विकायचा आहे. आणि मला जेव्हा लक्षात आलं की मोठमोठे लीडर वेगवेगळ्या पक्षाचे आज घसा खरडून सांगतायत की वाईन ही दारू नाही आणि समाजात लोकांना ती अवेलेबल करावी म्हणजे शेतकऱ्याचं भलं होईल, शेतकऱ्यांचं भलं असं झालं कधी झालेलं नाही आहे. मला आता असं वाटतं की या देशात जे पंतप्रधान आहेत ते व्यसनमुक्त आहेत, शाकाहारी आहेत, याचा आम्हाला गर्व भारतीय नात्याने आहे. आणि मला तरी असं वाटतं की केंद्र सरकारने लवकरच काहीतरी निर्णय घ्यावा आणि संपूर्ण राज्यांमध्ये एक निर्णय लागू करावा. जी मागणी आम्ही अनेक वर्ष करतो आहोत की गुटख्याचं उत्पादन सगळ्या राज्यात बंद झालं तो हा काळ्या बाजारात मिळणारा गुटखा बंद होईल आणि तरुण माणसं या गुटख्यापासून मुक्त होतील. तसंच दारूबंदीचं देखील एक धोरण सरकारनी केंद्र सरकारनी करावं आखावं आणि त्याची अंमलबजावणी सगळ्या राज्यांनी करावी असा एक निर्णय घेतला तर आमची येणारी पिढी ही व्यसनमुक्त राहील, अंमली पदार्थापासून दूर राहील. आज आमच्या तरुण पिढीमध्ये अंमली पदार्थाचं पंजाबचं उदाहरण घ्या, आज 30-40% तरुण लोक तिथले व्यसनी झालेत, अंमली पदार्थाच्या आहारी गेलेत. हे सगळं थांबवण्यासाठी केंद्र सरकारने काहीतरी मोठी भूमिका घ्यावी अशी केंद्र सरकारला देखील माझी विनंती आहे. गुजरात